जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करता तेव्हा सुरुवातीला लोक तुमच्यावर हसतात पण जेव्हा तुम्ही त्याच गोष्टीमध्ये यशस्वी होतात तेव्हा तेच लोक तुमच्याकडे सल्ला मागायला येतात त्यामुळे आयुष्यात कधी काही करताना असं वाटलंच की सगळे लोक माझ्यावरती हसत आहेत मी काहीतरी वेगळं करत आहे का काहीतरी चुकीचं करत आहे का त्यावेळेला स्वतःला एकच गोष्ट सांगा की मी जे काही करत आहे त्याच्यामध्ये मला यशस्वी व्हायचंय आणि मग पहा तेच लोक तुमच्याकडे सल्ला मागायला येतील हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आजच्या व्हिडिओमध्ये मी तलाठी भरतीची जी अपडेट आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरतीला बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्या चुका केल्या ज्याच्यामुळे की के त्यांचा स्कोर कमी येईल ज्याच्यामुळे की त्यांना असं वाटतं की आपला रिझल्ट येणार नाही त्या चुकं तुमच्याकडून होऊ नये म्हणून आवश्यक ती कुठली काळजी तुम्ही आत्तापासून घ्याल त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे मग जर आपण तलाठी भरतीच्या बाबतीत विचार केला तर तुम्ही पाहत असाल की रोज काही ना काहीतरी न्यूज येत आहे आणि रिसेंटली आलेला एक जी आर किंवा आपण असं म्हणू की एक प्रसिद्धी पत्रक तुम्ही पाहिलं असेल ज्याच्यामध्ये की टी सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ही एक्झाम जी आहे ती घेतली जाईल याच्याबद्दलचं ते प्रसिद्धी पत्रक होतं त्यामुळे इतकं तरी तुम्हाला कन्फर्म झालं असेल की टी सी एस आयबीपीएस मार्फत एक्झाम घेतली जाणार आहे मग त्या दृष्टीने आतापासून तुम्ही काय तयारी करायला पाहिजे किंवा कुठली काळजी घ्यायला पाहिजे याच्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे जेणेकरून एक्झामच्या वेळेला तुमचा गोंधळ उडणार नाही किंवा एक्झामच्या वेळेला ज्या काही बातम्या येतात किंवा जे काही विद्यार्थ्यांचे फीडबॅक येतात त्याच्यानुसार जो तुमचा कॉन्फिडन्स लो होतो जो की शिक्षक भरतीच्या बाबतीत बऱ्याच मुलांचा झाला तर त्या सगळ्या शंका तुमच्या दूर होतील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यात पहिला मुद्दा या व्हिडिओचा सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे तुमचा मॅक्झिमम स्कोअरचं टार्गेट काय असायला पाहिजे आता तुम्हाला इतकं तर माहिती आहे की शंभर प्रश्न आहेत आणि तुम्हाला दोनशे गुण आहेत म्हणजे शंभर प्रश्नांसाठी दोनशे गुण एका प्रश्नासाठी दोन गुण आहेत आता ज्यावेळेला मी मागे एकदा व्हिडिओ अपलोड केलेला होता म्हणजे तलाठी भरतीसाठीचा स्टडी प्लॅन जो आहे तो मी अपलोड केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डे वाईज टार्गेट मिळतात जसं की पहिल्या दिवशी काय आहे दुसऱ्या दिवशी काय आहे तिसऱ्या दिवशी काय आहे तुम्ही कुठल्याही दिवशी जरी तो प्लॅन ओपन केला तरी त्या दिवसापासून तुम्ही तो स्टडी करायला सुरुवात करू शकता ज्याच्यामध्ये तुमचा तलाठीचा पूर्ण अभ्यास तर होईल पण त्यासोबत ज्या दिवशी तुमचं म्हणजे लास्ट डे असेल तिथून नेक्स्ट डे पासून सेम प्लॅन तुम्ही रिव्हिजनसाठी इम्प्लिमेंट करू शकता शिवाय त्याच्यामध्येच मी ज्या दिवशी तुमचा अभ्यास आहे त्याच दिवशी दुसऱ्या कुठल्या विषयाची रिव्हिजन किंवा प्रॅक्टिस असेल तर ते सुद्धा व्यवस्थितपणे दिलेलं आहे त्याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल ज्याचं नाव आहे वॉरियर वा ऑफिसर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये त्या स्टडी प्लॅन बद्दल इतर जे काही तुमच्या मनात डाऊट असतील तर तुम्ही याच चॅनलवरती अपलोड केलेला तलाठीचा स्टडी प्लॅन म्हणून जो व्हिडिओ आहे तो पाहू शकता जवळपास सव्वा लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मी तुम्हाला देऊन टाकेन त्याच्यावरून तुम्हाला त्याचा अंदाज येईल ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक आयडिया मिळेल की तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा ता तर त्याच्यामध्ये मी बोलले होते की तुम्ही वन एटी प्लस स्कोर करू शकता तर काही लोकांना हे हस्तास्पद वाटतं पण जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही काहीतरी वेगळं करायला लागला की लोक सुरुवातीला हसतातच आणि जेव्हा तुम्ही ते करून दाखवता त्यावेळेला लोक तुमच्याकडे सल्ला मागायला येतात मग मा जर तुम्ही यापूर्वीचा रिझल्ट पाहिला तलाठीवरतीचा ता तर त्याच्यामध्ये विद्यार्थी आहेत ज्यांनी वन एटी प्लस स्कोर केलेला आहे मग जर ते करू शकतात तर अभ्यास करून तुम्ही पण करू शकता अशी तर गोष्ट नाही आहे ना की जगातली अशक्य अशी गोष्ट तुम्हाला करायला सांगितली लोक तर आता मंगळापर्यंत पोहोचण्याचा विचार करतात मंगळ ग्रहावरती जाण्याचा विचार करतात त्याचं तर कोणी इमॅजिनेशन पण केलं नसेल सो so, या गोष्टी असतात की तुमचा म्हणजे तुम्ही त्या गोष्टीकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहता याच्यावरती सगळ्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून असतं जर तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर डेफिनेटली त्याच्यातून तुम्हाला सकारात्मक गोष्टीच पाहायला मिळतात त्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल की अरे असं कोणाला मिळत नसतं तेवढे मार्क आणि तू एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नासपर्यंत जाऊ शकतो तर त्या लोकांपासून थोडं दूर राहा तुमच्या तुमच्या अभ्यासावरती फोकस करा त्यामुळे तुमचं मॅक्झिमम स्कोरचं टार्गेट असायला पाहिजे आणि त्याच्यानुसारच तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत त्याच्यानुसारच तुम्ही अभ्यास करायला पाहिजे मग उरतो प्रश्न की अभ्यास करताना नक्की कुठली काळजी घेऊ की ज्याच्यामुळे माझा स्कोर वाढेल हे पाहता अभ्यास सगळेच जण करतात आहेत प्रत्येकजण पुस्तक वाचतोय प्रत्येकजण प्रश्न सोडवतोय प्रत्येकजण गणित सोडवतोय पण तुम्हाला एक्झामच्या वेळी एक्झॅक्टली कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे आहेत किंवा एक्झामच्या वेळेला तुम्ही केलेला अभ्यास खरंच तिथे उपयोगी येईल की नाही येईल शिक्षक भरतीच्या मुलांचा जर तुम्ही अनुभव ऐकला हो असेल तर तुम्हाला कळलं असेल की पहिले तीन चार दिवस तर गोंधळातच गेलेत मुलांचे म्हणजे पहिल्या तीन चार दिवशी ज्यांचा पेपर झाला त्यांना एक्झॅक्टली तिथं गेल्यानंतर काय होतं हे आधी अजिबात समजलं नाही पहिल्या दिवशीचं तर होतं पण पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी, दिवशी सुद्धा मुलांचे फीडबॅक ऐकून सुद्धा बऱ्याच जणांचा गोंधळ झाला त्याचं रिझन असतं की आपण खूप जणांचा ऐकतो आणि शेवटी आपल्याला कळत नाही की नक्की काय फॉलो करू लास्ट मोमेंटपर्यंत तुमचं ठरलेलं नसतं की काय करायचं आणि त्याचं खरं तर निगेटिव्ह इम्पॅक्टच जास्त होतो तुमच्या परफॉर्मन्सवरती मग जर आता इथे तुम्ही पाहिलं तर अभ्यास करताना मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सजेस्ट करेन की ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस करताय म्हणजे आता कुठलाही मराठी असेल इंग्लिश असेल किंवा तुमचं जी के आहे गणित बुद्धिमत्ता आहे या प्रश्नांची जेव्हा प्रॅक्टिस करताय तेव्हा एक सवय लावून घ्या म्हणजे पुस्तकातून जो प्रश्न सोडवाच डेफिनेटली सोडवा पण त्याचसोबत तुम्हाला कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल त्याच्या स्क्रीनवरचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करण्याचा सराव ठेवा जसं की तुम्ही डेमो टेस्ट जर पाहिली तर तुम्हाला खूप सगळे डेमो टेस्ट मिळतील तलाठी भरतीसाठी असतील किंवा टेटसाठी असतील तर तुम्ही ते कशासाठी फक्त म्हणजे तिथे आपला स्कोअर आला पाहिजे म्हणून नाही सोडवायचा आता टेस्ट तुम्हाला सवय झाली पाहिजे स्क्रीनवरती वाचून प्रश्न सोडवायचे त्याच्यासाठी जर तुमच्याकडे ही फॅसिलिटी अवेलेबल नसेल तर काय हा प्रश्न तुम्हाला डेफिनेटली पडला असेल की कारण बरेच जण अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेले विद्यार्थी असतात त्यांच्याकडे हे शक्य नाहीये की मी लॅपटॉप घेईन किंवा कंप्युटर घेईन आणि बसेन तर तुमच्यासाठी तुम्ही काय कराल की जे काही क्वेश्चन आहेत यापूर्वी विचारलेले त्याची पी डी एफ ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे तुम्ही काय कराल ती पी डी एफ डाउनलोड करून घ्याल आणि ते प्रश्न वाचताना स्क्रीनवरती वाचा आणि सोडवताना काय करा Uh, हे करा म्हणजे नोटबुकवरती किंवा वहीवरती सोडवा जसं की मी शिक्षक भरतीचा वगैरे पेपर जो आहे ती पीडीएफ अपलोड केलेली आहे तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता किंवा कुठलीही पीडीएफ प्रश्न जे असतील मग ते गणित बुद्धिमत्तेचे असतील किंवा मराठी इंग्लिशचे असतील किंवा जी केचे असतील तर त्याची सवय लावा की मोबाईलमध्ये तुम्ही प्रश्न वाचाल आणि खाली नोटबुकवरती सोडवा कारण तिथे तर तुम्हाला ते शक्य होणार नाही मोबाईलवरती जर ऑनलाईन टेस्ट अवेलेबल असेल तर बेस्टच आहे मग याने फायदा काय होतो की तुम्हाला मॅथ्स रिजनिंग जेव्हा तुम्ही पेपरवरती पाहून सोडवताय त्यावेळेला तिथल्या तिथे म्हणजे कंपॅरिजन असेल कोडिंग डिकोडिंग असेल तर ते तिथल्या तिथे तुम्हाला इझी जातं पण ज्या वेळेला तुम्ही, स्क्रीन तुम्ही स्क्रीन कर। ते स्क्रीनवरती पाहून सोडवताय तर तुम्ही स्क्रीनवरती तर नोट डाऊन नाही करू शकत त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर ते स्क्रीनवरती पाहा कॅल्क्युलेशन करा परत उत्तराकडे जा याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं तसंच दुसरा मुद्दा जर क्वेश्चन लेंदी असेल तर स्क्रीन तुम्हाला स्क्रोल करावी लागते त्याचा वेगळाच इशू होतो की ते परत परत स्क्रोल करा मग खालचं वाचेपर्यंत वरचं विसरून गेलेलं असतं परत परतवरती जातोपर्यंत खाली काय नक्की विचारलं होतं ते विसरून जातं त्याच्यासाठी या गोष्टींची म्हणजे स्क्रीनवरती प्रश्न सोडवण्याची सवय तुम्ही सुरुवातीपासून लावा जरुरी नाही की तुम्ही कम्प्युटरवरतीच प्रॅक्टिस कराल तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहून जरी केलं तरी चालेल म्हणजे जे स्क्रीनवरती इतर काही गोष्टी पाहत बसण्यापेक्षा प्रश्न पहा आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करा जसं तुम्ही म्हणजे एमपीएससी सी सेट किंवा पॅसेजची प्रॅक्टिस केली असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेला तुम्ही पेपरमध्ये म्हणजे पेपरवरती किंवा तुम्ही एखाद्या बुकमध्ये पाहून पॅसेज सोडवताय तर ते त्याची उत्तर तुम्ही लगेच लिहिता पण जेव्हा तुम्ही स्क्रीनवरती एखादा पॅसेज वाचून सोडवत आहे तर ते तितकंसं इझी नसतं म्हणून तुम्ही काय कराल की स्क्रीनची सवय सुरुवातीपासून लावून ठेवा की मी स्क्रीनवरती एखादा कंटेंट वाचेन एखादा प्रश्न वाचेन आणि त्याचं उत्तर मला देता आलं पाहिजे हे तुम्हाला शंभर टक्के हेल्पफुल ठरेल त्याच्यानंतर आता टी सी एस आय बी पी एस पॅटर्न आहे आता या पॅटर्नबद्दल मी अर्थात डिटेलमध्ये नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बोलेन पण महत्त्वाचं आत्ता मला हे बोलायचं आहे की ज्या काही एक्झाम आय बी पी एस मार्फत घेतल्या जातात त्याच्यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल ती अशी की ज्यावेळेला एक्झामचं नोटिफिकेशन येतं म्हणजे फॉर्मसाठीचं तर त्या नोटिफिकेशनमध्येच तुम्हाला फॉर्म कधीपासून भरायचे आहेत कधी लास्ट डेट आहे त्याच्यानंतर तुमचं फॉर्मचं ॲप्लिकेशन जे म्हणजे ऍप्लिकेशन जे आहे त्याची प्रिंट आऊट काढण्यासाठीची जी काही टाईम लिमिट आहे ती पण त्याच्यात दिलेली असते एक्झाम डेट पण दिलेली असते हॉल तिकीट कधी जनरेट होणार ते पण तुम्हाला तिथेच समजतं पण या सगळं प्रोसेसमध्ये म्हणजे तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात केल्यापासून म्हणजे जो फर्स्ट डे आहे तेव्हापासून फॉर्म भरून झाल्यानंतर आणि एक्झामचा दिवस याच्यामध्ये फारसा कालावधी तुम्हाला सापडत नाही म्हणजे जसं इतर एक्झामच्या बाबतीत सरळ सेवा असेल किंवा एम पी एस सी असेल किंवा इतर एक्झाम असतील पोलीस भरती असेल इथे तुम्हाला जसा गॅप मिळतो एक दीड महिन्याचा किंवा दोन तीन महिन्यांचा गॅप मिळतो तसा गॅप तुम्हाला फारसा मिळत नाही त्याच्यामुळे जर तुम्ही या भ्रमात असाल की ज्यावेळेला ऍड येईल ज्या वेळेला फॉर्म सुटतील त्याच्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात करेन तर पहिल्यांदा ते डोक्यातून काढून टाका कारण सध्या ज्या पद्धतीने प्रसिद्धीपत्रक येत आहेत किंवा ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत ज्या पद्धतीने स्टेटमेंट दिले जात आहेत त्या पदावरती असणाऱ्या लोकांकडून त्याच्यामुळे एवढं तरी नक्की ता आहे की तलाठी भरती लवकरच होईल आणि त्यामुळे तुम्हाला त्या तयारीत असणं गरजेचं आहे की जरी तुमचं म्हणजे नोटिफिकेशन आलं आणि लगेच तुमची पंधरा दिवसात एक्झाम असेल तरी तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर असायला हवं ऐन वेळेला धावपळ केलीत तर त्याच्यातून मग काय हाती लागतं हे यापूर्वी तुम्ही अनुभवलं असेल किंवा आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्या अनुभवातून तुम्ही शिकलेले असाल आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मला इथे तुम्हाला सांगायचा की शिक्षक भरतीवरून तुम्ही काय शिकाल शिक्षक भरतीच्या मुलांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका तुम्ही बिलकुल करू नका याच्यासाठीच खरं तर हा सगळा अट्टहास आहे होतं काय की आपल्याला एक सवय असते जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुम तुम की तुम्ही काहीतरी वेगळं म्हणजे जसं की आता वन एटी प्लस स्कोर आहे किंवा जर तुम्ही असा विचार करत असाल की मी खूप जास्त म्हणजे प्रश्न व्यवस्थितपणे सोडवेन सगळे तर तुम्हाला असं बोलणारे लोक असतात की अरे शिक्षक भरतीला तर बघ एकशे वीस एकशे तीसच्या पुढे प्रश्नच सोडवता येत नाही म्हणजे तुम्ही प्रश्न वाचूच शकत नाही प्रश्न वाचून तुम्ही फार फार तर एकशे तीस एकशे चाळीसपर्यंत पर्यंत जाऊ शकता त्याच्या पुढचे प्रश्नही वाचता येत नाहीत तुम्हाला फक्त टिक मार्क करत जावं लागतं हे कशामुळे होतं कारण टाइम कमी असतो टाईम मॅनेज होत नाही ज्यावेळेला तुम्ही चा पेपर सोडवता त्यावेळेला आता हे मी सांगितल्यानंतर तुमच्यापैकी काही जणांना पटणार नाही पण जे ऑलरेडी चॅलेंजमध्ये आहेत <coughs> सॉरी <coughs> जे ऑलरेडी चॅलेंजमध्ये आहेत त्यांच्यासोबत ही गोष्ट मी त्याच दिवशी शेअर केली ज्या दिवशी माझ्या फ्रेंडचा पेपर झाला तर एस पॅटर्न आहे डे वनपासून पासून मुलांचा खूप सगळा गोंधळ होता कारण पहिल्या दिवशी जे एक्झामला गेले अर्थात जास्तीत जास्त प्रॅक्टिस मुलांनी या गोष्टीची केलेली होती की जे काही सिटिंग अरेंजमेंट आहेत जे पझलचे क्वेश्चन्स आहेत जे लेंदी क्वेश्चन असतात मग ते लिनियर सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा सर्क्युलर असेल म्हणजे वर्तुळामध्ये मुलं बसलेली आहेत चौकोणात बसलेली आहेत एका लाईनमध्ये बसलेली आहेत असे वाले पझल असतात किंवा कोणाचा जन्म कधी झाला असे सात आठ लोकांची माहिती दिलेली असते आणि त्याच्यावरून मग खाली प्रश्न असतात असं असेल किंवा काही सेंटेन्स अरेंजमेंट असतात चार पाच सेंटेन्सेस असतात तिथे तर ऍक्च्युअली शिक्षक भरतीला सहा सेंटेन्सेस होते तर सेंटेन्सेस आहेत आणि ते तुम्हाला अरेंज करायला सांगितले की पहिलं सेंटेन्स कुठलं दुसरं सेंटेन्स कुठलं तर या प्रकारचे जे क्वेश्चन आले होते मग याच्यामध्ये झालं काय की आम्ही खूप जास्त त्या प्रश्नांची प्रॅक्टिस केली आणि तिथे जाऊन जर तोच प्रश्न आम्ही सोडवायचा नाही तर मग आम्ही जी काही दोन तीन महिने प्रॅक्टिस केली त्याचा काहीच फायदा नाही ना त्याच्यामुळे मुलांनी मुला का काय के केलं की सिटिंग अरेंजमेंट मला पझल सुटेल म्हणून मुलं पझल सोडवत बसले आणि पुढे जे काही इझी प्रश्न होते त्या इझी प्रश्नांकडे मुलं पोहोचलीच नाही मग एकशे वीस पर्यंत गेल्यानंतर लक्षात आलं की अरे टाईम संपत आलाय पाचच मिनिटं राहिली मग तिथून पुढे मुलांनी टिकमार्क करायला लागले आणि तरी सुद्धा खूप विद्यार्थी तुम्हाला असे पाहायला मिळतील शिक्षक भरतीच्या बाबतीत ज्यांचे वीस प्रश्न तीस तीस प्रश्न सोडवायचेच राहून गेले सोडवायचे म्हणजे की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही दोनशे प्रश्न जे आहेत ते ॲटलीस्ट टिकमार्क करायला पाहिजेत तर ते कम्प्लिटली ब्लँक राहिलेत असं खूप विद्यार्थ्यांचं झालं का कारण टाईम मॅनेज करता आला नाही आता ज्या वेळेला शिक्षक भरतीच्या मुलांचा हा अनुभव तलाठीवाले ऐकत आहेत त्यावेळेला त्यांना ऑलरेडी भीती वाटते की अशा पद्धतीचा पेपर आहे टाईम मॅनेज होत नाही मग आम्ही कसं करणार मग आम्ही प्रश्न कसे वाचणार शंभरच्या शंभर आणि कसे सोडवणार मग आमचे पण शिल्लक राहणार का मग किमान टिकमार्क तरी करायला पाहिजे मग अंदाजे करत जायचं का परत दुसरं एक एकावन्न पासून पुढे म्हणजे एकशे एक्कावन्न पासून पुढे इझी क्वेश्चन असतात मग काही जणांनी ते पण ट्राय केलं की डायरेक्टली एकशे एकावन्नव्या प्रश्नावरती गेले तिथून पुढचे प्रश्न सोडवायला लागले पण झाला प्रॉब्लेम असा की तिथून पुढे पण अवघड प्रश्न पाहायला मिळाले म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळलं पाहिजे की तुम्हाला एक्झॅक्टली कसा टाइम मॅनेज करायचं आता जे मी म्हटलं की आपण ज्यावेळेला वेगळ्या गोष्टी करतो त्यावेळेला लोक हसतात माझ्या एका मैत्रिणीने जेव्हापासून सुरू झालं म्हणजे शिक्षक भरतीचे पेपर सुरू झाले तर डेली तिला कोणाकडून ना कोणाकडून अपडेट मिळत होती की पेपर असा झाला पेपर तसा झाला वेळ नाही मॅनेज होते माझे वीस प्रश्न राहिले कोणाचे चाळीस प्रश्न राहिले कोणी सांगितलं की मी पस्तीस प्रश्नांना ढगात गोळ्या मारल्या कोणी सांगितलं की मी फक्त एकशे वीसच प्रश्न सोडवू शकलो मग डेलीच्या नवीन नवीन अपडेट येत होत्या किंवा तिला जे काही सांगितलं जायचं ती मला फोन करून विचारायची की आज याचा पेपर झाला आणि त्यांनी मला असं सांगितलं आज तिचा पेपर झाला तिने मला असं सांगितलं आणि मला कळत नाही आहे की म्हणजे की काय होणार माझं त्याला मी तिला फक्त एक गोष्ट सांगितली की एक पहिलं टार्गेट तुझं हे असायला पाहिजे की तुला पहिल्या प्रश्नापासून दोनशे नंबरच्या प्रश्नापर्यंत आहे याच्यातला एकही एक प्रश्न असा नसायला पाहिजे की जो तुला येतोय पण तू सोडवला नाही का सोडवलं नाही कारण तू अशा प्रश्नामध्ये गुंतून बसली ज्या प्रश्नाचं उत्तर तुला येतच नाही आहे किंवा जो प्रश्न तुझे पाच मिनटं दहा मिनटं घेतोय झालं काय आता हे जे मी सांगते शिक्षक भरतीचं याच्यामध्ये मुलांचा अनुभव कसा होता की काही जणांना पेपर खूप हार्ड वाटला म्हणजे खूपच अवघड आहे सिलेबसच्या बाहेरचं विचारले काही जणांचं म्हणणं असं होतं की पेपर इझी होता पण सोडवायला वेळ नाही मिळत आणि काही जणांचं असं म्हणणं होतं की पेपर इझी पण होता आणि मी सोडवला पण आता एक तर आहे की दोनशेच्या दोनशे प्रश्न तुमचे बरोबर येणार नाही आहेत हे तुम्हाला माहिती आहे तर हे जे दोनशे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मला मॅक्झिमम स्कोर करायचे मी शिक्षक भरतीबद्दल बोलते सेम तुम्हाला तलाठी भरतीच्या बाबतीत लागू होईल कारण आय बी पी एस एक्झाम घेते म्हणजे डेफिनेटली तुम्हाला थोडाफार पॅटर्न किंवा आपण असं म्हणत की जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये चेंजेस झालेले पाहायला मिळतील आणि त्याच्यासाठी तुम्ही मेंटली प्रिपेअर असणं गरजेचं आहे मग तिथला मी सांगितलं होतं की तू पहिल्या प्रश्नापासून जा दोनशेव्या प्रश्नापर्यंत जायचं पण एक लक्षात ठेवायचं की मराठी आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे जिथे आपल्याला मार्क्स मिळू शकतात इंग्लिश आपला स्ट्रॉंग पॉइंट आहे जिथे आपल्याला हंड्रेड पर्सेंट मार्क्स मिळू शकतात दुसरे होते जे उपयोजनात्मक प्रश्न होते जिथे की तुम्हाला म्हणजे एखाद्या ठराविक सिच्युएशनमध्ये तुम्ही कशा पद्धतीने निर्णय घ्याल अशा प्रकारचे प्रश्न होते विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणजे विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा अभ्यास असेल किंवा एक शिक्षक म्हणून तुम्ही कसा निर्णय घ्याल तर हे प्रश्न जे आहे त्याची शंभर टक्के उत्तर येत होते इंग्लिशमध्ये जे ॲड्रेसचे क्वेश्चन आले होते हा एक नवीन पार्ट जो इंट्रोड्यूस केलेला काय होतं तुम्हाला चार गोष्टी दिलेल्या आहेत समजा इथे चौकोण आहे इथे त्रिकोण आहे सॉरी इथे पण आहे आपण ज्याला कापणी म्हणतो इथे त्रिकोण आहे इथे सर्कल आहे आणि तुम्हाला विचारले इथे तुम्हाला चौकोन दिलाय आणि तुम्हाला विचारले की सेम अशी दिसणारी गोष्ट इथे कुठली आहे तर ती इथे आहे हे तुम्ही लगेच सांगू शकता का कारण प्रश्नात जे आहे ते तुम्हाला उत्तरात आहे आणि हे थोडंसं मी आकृत्यांच्या बाबतीत सांगितलं त्याच्यामुळे तुम्हाला इझी वाटेल पण जो काही ॲड्रेस होता त्याच्यामध्ये काय होतं की एखादा दुसरा नंबर किंवा स्पेलिंग इकडे तिकडे केलेलं होतं उत्तर तिथल्या तिथे होतं मुलांनी काय केलं पझल सोडवायचंय सिटिंग अरेंजमेंट सोडवायची आहे बाकी काही काही करत बसायचंय त्याच्यानंतर ता हे इझीवाले जे क्वेश्चन होते ते राहून गेले मराठीचे प्रश्न एवढे सोपे होते आदरचा विरुद्धार्थी शब्द काय गौरव म्हणजे काय आणि जे बाकीचे तीन पर्याय होते ते कम्प्लिटली वेगळे होते म्हणजे आदरचा अनादर आहे तर बाकीचे जे तीन पर्याय आहेत त्याचा आदर आणि अनादरशी काहीही संबंध नव्हता म्हणजे तिसरी चौथीच्या मुलाला जरी ते प्रश्न विचारले तरी तो मुलगा ऑप्शन न पाहता त्याचं उत्तर देऊ शकेल एवढे इझी प्रश्न होते मात्र त्या इझी प्रश्नांपर्यंत मुलांना पोहोचताच आलं नाही आणि जे पहिल्यांदा पेपर देऊन आले त्यांना ऑब्व्हियसली बुद्धिमत्ता गणित हा स्कोरिंग पार्ट आहे किंवा तिथे जास्त क्वेश्चन येतात त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त फोकस जास केलं आणि तेच प्रश्न सोडवायला गे गेले त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की पेपर खूपच वेगळा आहे ने काढलाय तिसऱ्या चौथ्या दिवसापर्यंत काय झालं होतं आता पहिल्या दुसऱ्या दिवशी मुलांचे जे फीडबॅक होते त्याच्यावरून जे पण यूट्यूब चॅनल आहेत जे पण गायडन्स करणारे लोक आहेत त्यांनी एक गोष्ट डोक्यात घेतली की सिटिंग अरेंजमेंट जे आहे ते आतापर्यंत आपण पाच लोकांचं सहा लोकांचं घेत होतो पण तिथे जे विचारलेलं आहे ते त्यांनी आठ लोकांची सिटिंग अरेंजमेंट विचारलेली आहे आठ लोकांच्या खाली सिटिंग अरेंजमेंट नाहीये मग याच्यामध्ये पण हे आठ लोकांची सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा पझल आहे किंवा इतर जे काही विचारले की कि जन्म किंवा कुठला वार कुठला महिना या पद्धतीने मग याची जास्त प्रॅक्टिस घ्यायला लागली जिथे तिथे युट्यूबवरती तुम्हाला पझलचेच व्हिडिओ पाहायला मिळायला लागले त्याच्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीच्या मुलांनी काय विचार केला की अरे अशा प्रकारचा प्रश्न आलेला म्हणजे मला हे आहे मुलांनी अगेन त्याच्यावरती फोकस केला आणि जे इझीवाले क्वेश्चन होते ते अटेम्प्ट करू शकले नाही तर तिला मी जे सांगितलं होतं की तुझं एक टार्गेट की तुला दोनशे नंबरच्या प्रश्नापर्यंत जायचं आणि त्याच्यातले जेवढे प्रश्न येत आहेत म्हणजे आपण प्रश्न वाचायला सुरुवात केली की के आपल्याला कळतं की हा प्रश्न माझ्या अभ्यासातला आहे की नाही याच्याबद्दल मला येते की नाही येत पहिल्या प्रश्नापासून दोनशेव्या प्रश्नापर्यंत ती पोहोचली सेकंड राऊंडमध्ये जे प्रश्न तिने मागे ठेवले होते म्हणजे मी तिला सांगितलं होतं की पहिल्यांदा पाहता पाहता उत्तर येते असे सगळे प्रश्न सोडवायचे ते तिने सोडवले सेकंड राऊंडला म्हणजे परत एकदा आता तुम्ही म्हणाल की असे राऊंड तर करणं शक्यच नाही कारण तेवढा टाईमच नसतो पण हे शक्य आहे तुम्हाला फक्त कळलं पाहिजे की तिथे तुम्हाला डोकं शांत ठेवायचंय तिथे जर तुम्ही आडपड केली अशी तर काहीच होत नाही दुसऱ्या राऊंडला तिने असे प्रश्न घेतले जे की थोडं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे गणित बुद्धिमत्ता असेल की ज्याच्यामध्ये थोड्या कॅल्क्युलेशननी सुटतील पहिल्या राऊंडमध्ये सांगेल जे ऑब्झर्वेशनवरती सुटतात जसं की कम्पॅरिजनचे जे प्रश्न होते ते तुम्ही तिथल्या तिथे पाहिलं ना तुमचं ऑब्झर्वेशन असेल ना ते लगेच सुटत होते कोडिंग डिकोडिंगचे जे तुम्हाला वरती आ, हे दिलेले असतात लेटेस्ट दिलेले असतात आणि खाली त्याच्यासाठी काही सिम्बॉल्स किंवा नंबर्स दिलेले असतात ते प्रश्न सुद्धा एका तुमच्या एका ग्लासमध्ये एका व्ह्यूमध्ये ते सुटत होते तर असे प्रश्न सगळे सोडवून घे म्हणून सांगले तिने तसंच सोडवलं सेकंड टाईम जे थोडेसे कॅल्क्युलेशनवाले आहेत ते सोडवले आणि मग लास्टला सांगितलेले जो काही वेळ मिळेल त्याच्यामध्ये मग जे राहिलेले प्रश्न आहेत जे काही प्रश्न राहतील आणि वेळ पण थोडा राहील आणि जे सिटिंग अरेंजमेंट आहेत जे थी 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 है, की आपल्याला माहिती आहे की तिथे वेळ देणं शक्य नाही आहे तर त्याला मग तो अंदाजे सर्कल कर आणि तसंच तिने केलं आणि शेवटचे पाच मिनटं शिल्लक होते ते शेवटच्या पाच मिनिटामध्ये परत एकदा चेक करत होते की या प्रश्नाचा आन्सर माझं बरोबर आहे की नाही आहे जिथे मुलांनी प्र पहिल्या दिवसापासून ही तक्रार केली की दोनशे प्रश्न वाचण्यासाठी वेळ मिळत नाही तुम्ही दोनशे प्रश्नापर्यंत प्रश्ना पोहोचत पण नाही कारण टाईमच मिळत नाही तिथे तिच्याकडे पाच मिनटं शिल्लक होते कुणालाही सांगितलं तर विश्वास नाही बसणार अर्थात मी त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच व्हिडिओ अपलोड करणार होते पण एक असताना की म्हणजे त्यावेळेला एक्झाम चालू होती शिक्षक भरतीची त्यामुळे मुलांमध्ये परत काहीतरी कन्फ्युजन निर्माण होतं आणि ते मला करायचं नव्हतं त्याच्यामुळे मी ते सांगितलं नाही आणि बरेच जण असतात मग की कोण बिलीव्ह करणार असतं कोणी नसतं पण हे मी आता का सांगते कारण येणारी जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही अनएक्सपेक्टेड गोष्टी पाहायला मिळतील ज्यावेळेला तुम्ही तलाठी भरतीचा पेपर द्याल मग त्याच्यासाठी इथून शांत असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेला तुम्ही स्क्रीनवरती पेपर सोडवता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा असतो की ज्यावेळेला तुमचं टायमिंगकडे लक्ष जातं एवढा वेळ राहिलाय त्याच्यानंतर तुमच्या काळजाचे ठोके वाढतात हात थर हात आणि पाय थरथर गापतात तुम्हाला कळतच नाही कुठलं उत्तर काय आहे ज्यावेळेला आपण गोंधळलेलं असतो त्यावेळेला आपण जे काही वाचतोय ते आपल्या डोक्यामध्ये घुसत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तिने मला हे पण सांगितलं की उगीचच सगळेजण सांगत होते खूप भीती वाटते आणि शेवटी शेवटी तर हातपाय थरथरतात उत्तरं देता येत नाहीत त्यामुळे मी खूप रिलॅक्समध्ये पेपर सोडवला आणि डेफिनेटली तिचा रिझल्ट येईल कारण तिने छान पद्धतीने पेपर सोडवला आणि तिला असं म्हणजे एक तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा होतो ना की पेपर सोपा की उघड कशावरून ठरतं तुम्ही सुरुवातीपासून काय केलं मॅथ्स रिजनिंगचे जे क्वेश्चन आहेत ते सोडवत गेलात याच्यामध्ये पझल असतील सिटिंग अरेंजमेंट असतील किंवा ते बिल्डिंगवाले जे क्वेश्चन असतात याच्यामध्ये होतं काय की ज्यावेळेला तुम्ही पुस्तकातले प्रश्न सोडवता त्यावेळेला तुम्हाला जर समजा आठ माणसांची माहिती दिली आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला तरी एक धागा पकडून म्हणजे एक लिंक पकडून तुम्ही सगळ्या गोष्टी त्या गुंफत जाता पण शिक्षक भरतीच्या प्रश्नांमध्ये असं होतं की तो एक जो धागा शोधायला पाहिजे म्हणजे ज्या धाग्यापासून तुम्ही बाकीचं सगळं गुंफत जाल तो धागाच मेन सापडत नाही आणि मग ती कशी सिटिंग अरेंजमेंट करायची म्हणजे जर तुम्हाला आठ माणसं सांगितलीत तर ॲटलिस्ट तुम्हाला शेवटच्या पहिल्या डोकाला कोण आहे शेवटच्या डोकाला कोण आहे किंवा मधल्या दोन जागा याच्यापैकी काहीतरी कोणाचं तरी एक स्थान जर तुम्हाला कळलं तर त्याच्यावरून तुम्ही बाकीच्या लोकांची अरेंजमेंट करू शकता पण जर तुम्हाला तोच धागा नाही सापडला तर तुम्ही प्रश्न कसे सोडवणार सेम इथे सुद्धा म्हणजे तलाठीवरतीचे जे प्रश्न येतील तिथे सुद्धा तसं होईल तर तुम्हाला काय सोडून द्यायचं आणि कुठलं पहिल्यांदा घ्यायचं हे पण तिथे कळलं पाहिजे याच्यासाठी आत्तापासून मेंटली प्रिपेअर राहा नाहीतर अगेन परत तुम्ही म्हणणार की आयबीपीएसने एक्झाम घेतली सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न विचारले आणि मग परत कोणीतरी उठणार म्हणणार की चला मग आता केस करूयात परत ते दोन वर्ष तीन वर्ष ती गोष्ट रखडणार एक तर तुमच्याकडे जॉब नाहीये एक तर भरती होत नाही आहे आणि त्याच्यानंतर परत अशा गोष्टींमध्ये अडकायचं की मग आधीच सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर राहून जाऊन एक्झाम व्यवस्थित द्यायची आणि आपला रिझल्ट करा म्हणजे घ्यायचा हे हा ज्याचा त्याचा निर्णय आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बदल हा निसर्गाचा नियम आहे मग तो पेपरमध्ये झालेला असू देत किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये ज्यावेळेला तुम्ही तुमचं पोस्टिंग होईल तिथून पुढे तर तुम्हाला खूप सगळ्या अशा अनपेक्षित बदलांना सामोरं जायचं आहे त्याची सुरुवात आत्तापासून झाली तर तुम्ही त्याला तयार असायला पाहिजे मग आता पेपर अवघड कोणाला वाटला ज्यांनी सुरुवातीपासून अवघड प्रश्न सोडवण्यावरती फार फोकस केला त्यांचे सोपे प्रश्न वाचायचेच राहून गेले आणि जे राहिले ते राहिले आणि याच्यात आणखी एक गोष्ट अशी होते की जर तुम्हाला कोणी असं सांगायला लागलं ना की अरे बाबा पहिल्यांदा इझीवाले प्रश्न सोडवून घे तुम्ही हो हो म्हणता आणि तिथे गेल्यानंतर तेच करता जे तुम्हाला करायचं असतं आणि बाहेर आल्यानंतर कारण जे मी तिला सांगितलं होतं हे तिने तिच्या मैत्रिणीनं सांगितलं होतं पण तरी सुद्धा त्या एक्झामला गेल्यानंतर वीस पंचवीस तीस प्रश्न जे आहेत त्या म्हणजे वाचायला पण नाही मिळाले काही जणांनी असं केलं की आधी अवघड अवघड प्रश्न वाचत बसले आणि जे इझीवाले प्रश्न होते ते मग शेवटी माहिती होतं की ह्या प्रश्नाचं उत्तर आपण प्रश्न वाचला तर येऊ शकतं पण वेळच नाही उरला त्याच्यामुळे ऍटलीस्ट टिकमार्क तरी करायचं म्हणून करत गेले असं खूप जणांचं झालंय तर हे तुमचं तलाठी भरतीला होऊ नये म्हणून मी तुम्हाला आत्ताच गोष्टी सांगते ठीक आहे आता स्टडी प्लॅन आणि स्ट्रॅटजी याच्याबद्दल मी ऑलरेडी बोलले व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पहा खूप डिटेलमध्ये तुम्हाला सिलेबस पण तिथे एक्सप्लेन केलेला आहे प्लस कशा पद्धतीने तो सिलेबस मॅनेज करायचा डे वाईज कसा बसवायचा हे पण सांगितलेलं आहे प्रॅक्टिस वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या तर तो प्लॅन पहा चॅनलवरती मिळेल तुम्हाला आणि त्या प्लॅननुसार जा तुमचा अभ्यास शंभर टक्के व्यवस्थित होईल आणि ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा की क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करताना कशी करायची तर ऐकावे जणाचे करावे म्हणायचे जे मी सांगितलं की शिक्षक भरतीचं मुलांचा फीडबॅक एका एक विद्यार्थ्याच्या फीडबॅकवरून तुम्ही सगळ्या गोष्टी नाही ठरू शकत आणि आपल्याला एक सवय असते की मोस्ट ऑफ द स्टुडंट जे सांगतात म्हणजे मॅक्झिमम स्टुडंट हा पेपर अवघड वाटला तर तुम्ही हेच डोक्यात ठेवून चाललं की पेपर खूपच अवघड आहे ज्याला खरंच पेपर इझी गेला आणि ज्यांनी सांगितलं की मी असा की मी असा टाईम मॅनेज केला किंवा मी अशा पद्धतीने प्रश्न सोडवले त्याला सगळ्यांनी वेड्यात काढलं कारण अरे सगळ्यांना अवघड जग गेला आणि तुला कसं काय सोपं गेला कोणालाच वेळ नाही पुरला कोण एकशे वीस एकशे तीसच्या पुढे नाही गेलं आणि तू कसं काय सांगतो की मी एकशे साठ प्रश्न तर वाचून सोडवले किंवा एकशे सत्तर वाचून सोडवले शेवटचे तीस फक्त मी गोळ्या मारल्या तर असं शक्य नाही कारण आपल्याला त्याच्यावरती विश्वास ठेवायची इच्छा होत नाही आणि तिथेच आपण कुठेतरी चुकत असतो ठीक आहे कोणीतरी सांगताय ना त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह मिळत आहे ना तर तुम्ही विचार करा ना की हा मी पण हे ट्राय करून बघेल की माझ्याकडे तेवढा वेळ उरेल आणि मला जे येते जे इझीवाले प्रश्न आहेत जे माझ्या हातचे मार्क आहेत ते मला घालवायचे नाही आहेत तर त्याच संदर्भ म्हणजे त्या दृष्टीनेच विचार करा आणि तसंच तुमचा अभ्यासाचा जो आहे तो आस्पेक्ट असला पाहिजे आता तुम्हाला एक्झाम पास व्हायचे तर आपण जे म्हणतो ना की हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणं तर असं करू नका म्हणजे की आत्ता जी एक्झाम येणार आहे म्हणजे जी होणार आहे भरती त्याच भरतीमध्ये पास होण्याचा म्हणजे तुमचा निर्धार असला पाहिजे त्याच्यातच काही करून पास व्हायचंय हे तुमचं फायनल गोल ठेवा पुढची भरती येईल मग पुढच्या भरतीत होईल मी हे फक्त अनुभवासाठी देईन नुसता अनुभव घेऊन तुम्ही म्हणजे इकॉनॉमिकली तो तो अनुभव तुम्हाला तितकं उपयोगी येणार नाही आहे किंवा नुसता अनुभव तुम्हाला जॉब मिळवून देणार नाही आहे हा जो अनुभव आहे म्हणजे आतापर्यंत जो घेतलाय तुम्ही बेरोजगारीचा अनुभव की कुठलाही जॉब नाहीये तो येतो आणि काही पण बोलतोय त्या अनुभवातून काहीतरी शिका आणि जे समोर आले ते ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा ती जी संधी आहे त्या संधीला मिळवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यातून तुमचं जे काही पुढचं ड्रीम असेल की तुम्हाला कुठली पोस्ट मिळवायची काय तर ता त्याच्यासाठी धडपडा पण जर तुम्हाला नोकरी ही एकमेव गरज असेल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे तर तुमचं आहे तुम्ही एकता एकता की तुम्ही कोणाचं ऐकता किती ऐकता आणि कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता फक्त लक्षात ठेवा की वाऱ्याची एखादी लहर आली तर त्या म्हणजे एखादी झुळूक आली एखादी लहर आली तर त्याच्यासोबत वाहत जायचं की थांबून पाहायचं की एक्झॅक्टली काय म्हणजे नुसतं थोडा वारा सुटला म्हणजे चक्रीवादळच आलं असं समजून जर आपण आधीच निघून जात असू तर कदाचित ती एक वाऱ्याची झुळूक असेल आणि तिथून आपल्याला हालण्याची गरज नसेल पण आपण तसं करत नाही आपलं म्हणजे पहिल्या दिवशी कोणीतरी फीडबॅक दिला आपला माइंडसेट चेंज होतो दुसऱ्या दिवशी वेगळा फीडबॅक आला आपला अगेन माइंडसेट चेंज होतो तिसऱ्या दिवशी वेगळा फीडबॅक आला तुम्ही डेली बदलत असता सगळ्यांचं ऐकून घ्या आणि स्वतःची एक स्ट्रॅटजी ठरवा की तुम्हाला कशा पद्धतीने पेपर पेपरला अटेम्प्ट म्हणजे पेपरला सामोरं जायचं आहे माझ्या मैत्रिणीचे लास्ट मुमेंट पर्यंत हे डिसाईड नव्हतं की पहिल्या प्रश्नापासून सोडवायचं की एकशे एकावन्नव्या एक प्रश्नापासून सोडवायचंय बट तिथे गेल्यानंतर फॉर्च्युनेटली म्हणजे जे ज्या मुलांनी सांगितलं ना की एकशे एक्कावन्नपासून पुढचे प्रश्न सोडवा झालं असं की चौथ्या पाचव्या दिवशी जे प्रश्न होते किंवा त्याच्यानंतर त्यांनी असं दिलंच नव्हतं की सुरुवातीला सगळे बुद्धिमत्तेचे प्रश्न आणि तिथून पुढे मराठी माणसशास्त्र आणि इंग्लिशचे प्रश्न वगैरे सगळे प्रश्न मिक्स होते पहिला प्रश्न जर तुम्हाला मराठीचा आला तर तुम्ही का एकशे एकावन्नाव्या प्रश्नाकडे जाल बरोबर आहे तसंच इथे पण तुम्हाला जर कळलं की पहिला प्रश्न तुमचा मराठीचा आहे तर तुम्ही कशासाठी पुढच्या प्रश्नाकडे जाल कारण पहिल्या दिवशी जसा पेपर होता दुसऱ्या दिवशी जसा होता जरूर नाही की सेम स्ट्रक्चर तुमच्या पण पेपरचा असेल जे पहिल्याच दिवशी पेपर देणार आहेत त्यांना असं वाटेल की मग आमचं काय तर तुम्ही या माइंडसेटनी जा की तुम्ही शिक्षक भरतीवरून काय शिकलाय ज्या चुका त्यांनी केल्यात त्या करू नका पहिल्या दिवशी तुम्हाला कळलं पाहिजे की कुठे तुमचा इगो आडवा येऊ द्यायचा आणि कुठे येऊ नाही द्यायचं कुठे थांबायचं हे पण कळलं पाहिजे जर शंभर प्रश्न आहेत तर त्या शंभर प्रश्नांमधले असे प्रश्न पहिल्यांदा सोडवा की जे तुम्हाला शंभर टक्के मार्क्स मिळवून देतील नाहीतर जे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही ज्याच्यातून फायनल आन्सर तर नाही नाहीये पण ज्या प्रश्नांची उत्तर येतील आणि ज्याचे मार्क्स मिळतील तिथंपर्यंत पण तुम्ही आणि ते जर तुम्ही करत बसाल तर त्याच्यातून तुमचं नुकसानच होणार आहे ठीक आहे तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा आहे मराठी इंग्लिशसाठी तलाठी भरतीसाठी एखादी सिरीज सुरू करता आली तर मी ती डेफिनेटली सुरू करेन एक्झामच्या पूर्वी म्हणजे लवकरच आत्ता जी सिरीज सुरू आहे आपली क्वेश्चन आन्सरची कंबाईंडसाठी मेन्सची तर म्हणजे कम कं, कंबाईड असेल किंवा राज्यसेवा असेल दोन्हीकडे ती युजफुल आहे ती पण कंटिन्यू राहणार आहे त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत पण निश्चिंत रहा त्याचे पण व्हिडिओज अपलोड होत राहतील बाकी काही तुम्हाला जर डाऊट असेल आय बी पी एस टी सी एस पॅटर्नबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा तलाठी भरतीबद्दल किंवा इतर एक्झामबद्दल तर शंभर टक्के तुम्ही मला ते विचारा शिक्षक भरतीच्या वेळेला मला खूप जणांनी रिक्वेस्ट केलेली की मॅम प्लॅन द्या किंवा स्ट्रॅटेजी सांगा पण एवढे सगळे व्हिडिओज आणि एवढ्या सगळ्या स्ट्रॅटेजीज येत होत्या त्याच्यामध्ये माझी जी स्ट्रॅटेजी किंवा माझं जे म्हणणं होतं ते जे, जे जनरली सगळे लोक म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळं होतं त्याच्यामुळे ते शेअर करताना मला कुठेतरी असं वाटलं की मी हे सांगितलं तर पटणार नाही सहजासहजी विद्यार्थ्यांना म्हणून ती गोष्ट मी फक्त माझ्या फ्रेंडला सांगितली आणि तिला म्हणजे तिला पर्याय नव्हता इम्प्लिमेंट करण्याशिवाय कारण बाकीचे जे काही सगळे लोक सांगत होते त्याच्यावरून तिला एवढंच माहिती होतं की पेपर सोडवूनच कम्प्लीट होत नाही पण ज्यावेळेला तिने ते फॉलो केलं त्याच्यानंतर तिने पहिला गॉल मला केला, केला होता पेपर झाल्यानंतर की मी म्हणजे माझ्याकडे एवढा वेळ शिल्लक राहिला आणि मी खूप रिलॅक्स मध्ये पेपर दिला आणि त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की यार आपण हे शेअर करायला पाहिजे होतं भले जे कोणी नाही ऐकणार ते नाही पण जे ऐकतील त्यांचा तरी फायदा झाला असता तर सेम तलाठी भरतीच्या बाबतीत मी हे आधीच सांगते कारण कोण ऐकतं कोणाला काय वाटतं तो नंतरचा भाग आहे पण जे ऐकतील त्यांचा फायदा जर होणार असेल तर काहीच हरकत नाही आहे त्याच्यामुळे सुरुवातीलाच या गोष्टी मी शेअर केल्यात तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का काही नवीन गोष्टी तुम्हाला माहिती मिळाली म्हणजे नवीन गोष्टींची माहिती मिळाली का हे मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा आधीपासून चॅनल पाहताय पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात जिथे तुमच्या खूप सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील जे प्रश्न तुमच्या डोक्यात असतात तुमच्या मनात असतात पण कदाचित ते तुमच्या ओढ्यांवरती येत नाहीत पण त्या गोष्टी न सांगतासुद्धा सुद्धा समजतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटेल थँक्यू